लेटेस्ट टोपे बोलता थिर जाऊ येते थे परिस्थिती नक्कीच नाही आहे, काही घाबरण्याची परिस्थिती नक्कीच नाही आहे. हॉस्पिटल्स मध्ये बेड्स उपलब्ध आहेत, ऑक्सिजन बेड्स आहेत, क्रिटिकल पेशंट्स ला सगळ्या आयसीयू बेड्स उपलब्ध आहेत. एक जरूर आहे की या जो काही सेकंड सर्च जो आज आपल्याला परिस्थिती पाहायला मिळते त्यामध्ये इन्फेक्टिव्हिटी ही नक्कीच जास्त आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे एका घरात झालं की ते पूर्ण घर व्यापलं जातं आहे आणि म्हणूनच आपल्याला कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर, कोविड व्हायरसबरोबर आज आपल्याला कशा पद्धतीनं राहायला पाहिजे तर ती SMS सिस्टम, सोशल डिस्टन्स, मास्क आणि सॅनिटाईज हँड्स हे निश्चित प्रकारे मला महत्त्वाचं वाटतं. ही सगळी परिस्थिती आपल्याला टॅकल करण्यासाठी किंवा कंट्रोल करण्यासाठी, हा व्हायरसवर कंटेन हा व्हायरस करण्याच्यासाठी आपण काय करतो आहोत, तर जरूर आपलं 3T प्रिन्सिपल केंद्र शासनाच्या पथकाने सुद्धा तेच सांगितलं, 3T प्रिन्सिपलचा अधिक कडक पद्धतीनं अंमलबजावणी करा. मग त्याच्यामध्ये ट्रॅकिंग, ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट या सगळ्या महत्त्वाच्या बाबी आहेत, त्यावर आपण अधिक लक्ष देतो आहोत. आज प्राईम मिनिस्टरबरोबर झालेल्या डिटेल 2 तासाच्या PC-मध्ये सुद्धा यावरच भर देण्यात आलं की पूर्वीसारखं ट्रॅकिंग ट्रेसिंग 1:20 किमान किंवा 1:30 पर्यंत आपण घेऊन जायला पाहिजे. जरूर सध्याच्या ट्रॅकिंगमध्ये मोठी अडचण आहे, त्याचं कारण असं आहे की आपण पूर्वी क्लोज डाऊन केलं होतं पण आता सगळं ओपन अप केलेलं आहे, त्यामुळे आपले हाय रिस्क कॉन्टॅक्ट्स म्हणजे आपण परिवारातले मेंबर्स म्हणून त्यांना आपल्याला ट्रॅक करता येईल. परंतु लो रिस्क कॉन्टॅक्ट्समध्ये आपण ज्यांच्याच्या संपर्कात आलो, एखादा रेल्वे प्लॅटफॉर्मवर गेलेला व्यक्ती खूप लोकांच्या संपर्कात येतो पण त्याला कुठे कुठे आपण ट्रॅकिंग करणार, तर ही सगळी अडचण आपण प्रधानमंत्र्यांच्या VC-मध्ये सुद्धा प्रकर्षाने राज्याच्या वतीनं सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी मांडलेली. मला एवढंच सांगायचं आहे की हे जरी अवघड असलं तरी आपल्याला जाणीवपूर्वक यात लक्ष घालावंच लागेल, अशाच सूचना केंद्र शासनाच्या वतीनंही आपल्याला मिळाल्या ज्याची अंमल आपण येणाऱ्या काळात अवघड असलं तरी करणार आहोत हे मी या निमित्ताने जरूर सांगणार आहे. सर्व्हिलन्स वापर अधिक जास्त करावा, म्हणजे आपण जसं माझी कुटुंब माझी जबाबदारी या नावाखाली आपण प्रत्येक कुटुंबामध्ये गेलो आणि प्रत्येक कुटुंबामधले कोमॉर्बिड लोक सापडवले, ILI सारीसारखी परिस्थिती असणारे लोक सापडवले आणि त्यांची टेस्टिंग केली आणि त्यातून आपल्याला भरपूर अशा केसेस सापडल्या, तर त्या अनुषंगाचं सर्व्हेलन्ससुद्धा पुन्हा करावं अशीसुद्धा त्या निमित्ताने सूचना आहे. त्याबाबतही आम्ही गंभीरतेने करण्याचा निर्णय घेत आहोत. त्यामुळे सर्व्हेलन्स करण्याचं परिस्थिती असेल, ट्रॅकिंग ट्रेसिंगच्या संदर्भाने परिस्थिती अवघड आहे परंतु तरीसुद्धा त्यामध्ये एक मिशन मोडवर काम करणं हा पण आपण एक त्या ठिकाणी ठरवण्याचा विषय आहे. टेस्टिंग आपण प्रति दशलक्ष म्हणजे पर मिलियन आपण 1,34,000 करतो आहोत, टेस्टिंग कमी करतो आहोत असं नाही, खूप मोठ्या पद्धतीनं आपण टेस्टिंग करतो आहोत. आणि टेस्टिंगमध्ये सुद्धा आज महाराष्ट्रामध्ये जे केंद्र शासनाला अभिप्रेत असतं की किमान 70% तरी RT-PCR असावं, तर आपलं त्यापेक्षाही जास्त RT-PCR टेस्टिंग आहे आणि त्यामुळे RT-PCR टेस्टिंगची पॉझिटिव्हिटी रेट ही नक्कीच खूप जास्त आहे कम्पेअर्ड टू रॅट. रॅट म्हणजे रॅपिड अँटीजन टेस्ट. आणि त्यामुळं प्रधानमंत्री मोदींनी हा पण एक प्रकारे खरं तर अनेक राज्यांवर अशा पद्धतीनं सांगितलं की जे UP असेल, केरळा असेल, अनेक राज्य आहेत की ज्या ठिकाणी फक्त रॅट टेस्टिंग केली जाते, RT-PCR जी गोल्ड स्टँडर्ड टेस्ट आहे ती केली जात नाही. आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मात्र आपण मोठ्या संख्येने RT-PCRच करतो, त्यामुळेसुद्धा आपला पॉझिटिव्हिटी रेट कदाचित जास्त असू शकेल जो रॅटमध्ये नसतो. त्याचबरोबर साधारणपणे होम आयसोलेशन जेवढे काही लोक आहेत त्यावरसुद्धा आपण अधिक लक्ष देऊन आहोत किंवा त्याचं मॉनिटरिंग अधिक चांगल्या पद्धतीनं करावं अशा सूचना होत्या, त्याही आपण निश्चित प्रकारे त्या ठिकाणी करतो आहोत. या सगळ्या गोष्टी आता कोरोनाच्या संदर्भात सांगितल्यानंतर मला असं वाटतं वॅक्सिनेशनवर खूप महत्त्वाचा भर देण्यात आलेला आहे. तो वॅक्सिनेशनच्या संदर्भातली माहिती मी अशी सांगेन की 1,880 सेंटर्स महाराष्ट्रामध्ये
मंजूर करण्यात आलेले आहेत आणि त्यामध्ये आत्तापर्यंत आपण 33,65,952 एवढ्या लोकांना लसीकरण करण्यात आलेलं आहे। या लसीकरणाचा जो समाजाचा घटक आहे त्यामध्ये हेल्थ वर्कर्स, त्यामध्ये फ्रंटलाईन वर्कर्स, त्यामध्ये 60+ लोक आणि 45+ कोमॉर्बिड लोक अशांचा समावेश आहे। या सगळ्यांच्या मध्ये आपण जर आज बघितलं तर कालचं वॅक्सिनेशन किती झालं, तर कालचं वॅक्सिनेशन 2,32,340 झालं। आपण आता 3,00,000 गतीनं वॅक्सिनेशन करायचंच असा निर्धार आपण केलेला आहे आणि त्यामुळे 3,00,000 जर आपल्याला वॅक्सिनेशन करायचं असेल तर आपल्याला वॅक्सिनेशनची गती जी आपली वाढवलेली आहे त्यासाठी लागणारं वॅक्सिनसुद्धा तेवढ्याच गतीनं प्राप्त होणं गरजेचं आहे। साधारणपणे 1,77,00,000 लोकांना इथून पुढे आपल्याला वॅक्सिनेशन करायचं आहे। त्यासाठी अंदाजे 2 डोसेस जरी पकडले तरीसुद्धा 2,20,00,000 डोसेस आपल्याला येणाऱ्या 3 महिन्यामध्ये आवश्यक आहे, कारण हे टार्गेट आपल्याला 3 महिन्यामध्ये पूर्ण करायचं आहे। त्यासाठी साधारण दर आठवड्याला आपल्याला 20,00,000 डोसेस आवश्यक आहे आणि म्हणून ह्या 20,00,000 डोसेसची मागणी आपण दर आठवड्याला व्हावी अशी मी स्वतः काल माननीय हर्षवर्धनजी जे केंद्रीय सार्वजनिक आरोग्य मंत्री आहेत त्यांना स्वतः समक्ष भेटून दिली आहे। भारताचे जे सचिव आहेत या विभागाचे, स्वास्थ्य विभागाचे श्री राजेश भूषण, त्यांना समक्ष जाऊन पत्र दिलं आहे आणि ही मागणी त्यांच्याकडे केलेली आहे। त्यामुळे या ठिकाणी जे आज सांगण्यात आलं किंवा काही मला वाटतं केंद्रीय मंत्र्यांनी सुद्धा काही ट्विट केला की ज्यामध्ये असं सांगण्यात आलं अजून साधारण 31,00,000 अजून आपल्याकडे वॅक्सिन्स उपलब्ध आहेत। 3,00,000 दररोजच्या वॅक्सिनेशनच्या कार्यक्रमानुसार फक्त 10 दिवसाचा स्टॉक उपलब्ध आहे असं आरोग्यमंत्री या नात्याने मी स्वतः राजेश भूषण यांना सांगितलं आणि आज प्रधानमंत्री महोदयांच्या VC मध्ये सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी ते प्रधानमंत्र्यांच्याही कानावर घातलेलं आहे। त्यामुळे आम्ही या गतीनं काम करणार आहोत। त्यासाठी आम्हाला 2 गोष्टी आवश्यक आहेत। एक म्हणजे आम्हाला नंबर ऑफ सेंटर्स वाढवून पाहिजे। आज साधारण आम्ही 367 सेंटर्स एकूण मागणी केली, त्यापैकी 209 सेंटर्स आम्हाला उपलब्ध म्हणजे मिळालेले परवानगी, उर्वरित सेंटर्सला परवानगी मिळणं अपेक्षित आहे। आम्ही हे पण सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत 100-बेडचं हॉस्पिटल असेल खाजगी तरच तुम्ही त्यांना परवानगी देणार, ही जी काही जाचक अट आहे ही अट शिथिल केलीच पाहिजे। किमान तुम्ही 50-bedला तरी उपलब्ध करून द्या ही परवानगी, अशी आम्ही नम्रतेने विनंती केलेली आहे। मला असं वाटतं की शेवटी काय पाहिजे तर त्या ठिकाणी स्पेस उपलब्ध पाहिजे वॅक्सिनेशन करण्याच्यासाठी, त्याचबरोबर त्या ठिकाणी AEFI ज्याला आपण म्हणू ॲडवर्स इव्हेंट फॉलोईंग इम्युनायझेशन या दृष्टिकोनातून ची उपलब्धता पाहिजे आणि कोल्ड चेन त्या ठिकाणी उपलब्ध पाहिजे। या गोष्टी जिथे जिथे ज्या ज्या हॉस्पिटलला असेल त्या हॉस्पिटलला कदाचित 20-bedचं असलं काय, 25-bedचं असलं काय किंवा 50-bedचं असलं काय दिलं पाहिजे असा आग्रही भूमिका आम्ही मांडलेली। कदाचित तो राज्याच्या मागणी ही देशाच्या दृष्टिकोनातून एक धोरण म्हणून मान्य होईल अशी आशा मी निश्चित प्रकारे व्यक्त करू इच्छितो। आणि त्यामुळे 2 महत्त्वाच्या मागण्या मी काल स्वतः जाऊन ज्या स्वास्थ्य मंत्र्यांना केलेल्या आहेत। एक, आमच्याजवळ साधारणपणे 150 हॉस्पिटल्सची जी यादी आम्ही पाठवली त्याला आम्हाला परवानगी द्या। दुसरी, आम्हाला 20,00,000 दर आठवड्याला लसीकरणाला लस कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड ही उपलब्ध करून द्या। तर त्याबाबतीत त्यांनी सकारात्मकता दाखवलेली, परंतु अपेक्षा ही पण व्यक्त केलेली आहे की आपल्याकडे स्टोरेज करून ठेवू नका किंवा जे काही सेंटर्स दिलेले ते पूर्ण क्षमतेने सेंटर्सनी काम केलं पाहिजे।
त्यांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा आम्हाला मान्यच आहेत आणि आम्ही मी स्वतः दररोज वॅक्सिनेशनची प्रत्येक सेंटरची मॉनिटरिंग ॲज अ आरोग्यमंत्री निश्चित प्रकारे करेन आणि प्रत्येक सेंटरवर जेवढी क्षमतेनी वॅक्सिनेशन होणं गरजेचं आहे तेवढं कुठल्याही परिस्थितीत वॅक्सिनेशन झालंच पाहिजे हे आम्ही स्वतः त्या ठिकाणी लक्ष देऊ. त्यामध्ये आणखीन एक महत्त्वाची काळजी घेण्याचा विषय तो म्हणजे वेस्टेज होऊ नये. कारण वॅक्सिन वेस्टेज म्हणजे कुणाचा तरी बिचारा एखाद्या रुग्णाचा त्या ठिकाणी आपण हक्क गमावतोय किंवा नॅशनल वेस्ट करतोय हा पण एक त्यातला महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत वेस्टेज होता कामा नये. झिरो वेस्ट टार्गेट वेस्टेज टार्गेट आम्ही प्रत्येक सेंटरला देणार आणि त्यामुळे वेस्टेज होता कामा नये हे पण या निमित्ताने निश्चित प्रकारे आम्ही बघणार आहोत. या व्यतिरिक्त महत्त्वाची जी मागणी राज्य शासन म्हणून आम्ही केलेली आहे तर मुख्यमंत्री महोदयांनी आग्रहपूर्वक त्या ठिकाणी सांगितलं ते म्हणजे वॅक्सिन जे काही भारत बायोटेकचं जी टेक्नॉलॉजी त्यांनी वापरली त्या टेक्नॉलॉजीने जर ती टेक्नॉलॉजी ट्रान्सफर आपल्या हाफकिनला केलं ज्या ठिकाणी आपली जनावरांच्या दृष्टिकोनातून किंवा ॲनिमल्सच्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून वॅक्सिन्स बनवल्या जात आहेत तर माझं या निमित्ताने एवढंच सांगणं आहे की याबाबतीत दोन पर्याय आहेत. एक आम्ही स्वतः संपूर्ण मॅन्युफॅक्चरिंग करू. दुसरा पर्याय असा आहे की ठीक आहे आमची जागा आणि आमचं संपूर्ण इक्विपमेंट्स आणि मशिनरी वापरा आणि फिल अँड फिनिश या पद्धतीनं तुम्ही सगळंच द्या आम्ही फक्त फिलिंग करून फिनिश करून देऊ. तुम्ही त्या पद्धतीनं आमच्या असलेली सगळी संसाधनं वापरायला हरकत नाही त्यालाही मान्यता देण्याच्या दृष्टिकोनातून एक सकारात्मकता माननीय प्रधानमंत्री महोदयांनी दाखवलेली आणि म्हणून जर असं जर झालं तर आम्ही त्याच्यामध्ये ही कंडिशन पण जरूर घालणार आहोत की आम्हाला त्याच्यातलं कॅपिटल जेवढं उत्पादन होईल त्यातलं 25% तरी महाराष्ट्राला आम्हाला स्वतःला मिळालं पाहिजे. म्हणजे आपण जी जमीन आणि मशिनरी आणि सगळं देतो आहे त्यामुळे आपल्याला तेवढी उपलब्धता होऊ शकेल हाही त्यामागचा एक महत्त्वाचा विषय असणार आहे. त्यामुळे या व्यतिरिक्त एक महत्त्वाचा विषय की महाराष्ट्रातच का वाढतंय तर त्या दृष्टीनं काही आमचा नवीन स्ट्रेन आहे का काही व्हायरसनी म्युटेशन झालं आहे का या सगळ्या संदर्भात NCDC म्हणजेच जो कम्युनिकेबल डिझीज कंट्रोलची नॅशनल इन्स्टिट्यूट आहे ही त्या इन्स्टिट्यूटनी आम्हाला याची खात्रीदायक माहिती द्यावी. कारण आपण अनेक सॅम्पल्स NIV देऊन त्याचे रिपोर्ट्स NCDC पाठवलेले आणि त्याच्या बाबतीतला सुद्धा त्यांच्याकडून आम्हाला काही उत्तर अभिप्रेत आहे. त्यामुळे त्याही गोष्टीनं आम्ही निश्चित प्रकारे काळजी त्या ठिकाणी घेणार आहोत. खास करून मोठ्या पद्धतीनं कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरच्या संदर्भात कंटेनमेंट झोन मायक्रो कंटेनमेंट झोन करावेत आणि त्याची अधिक चांगली प्रसिद्धी करावी अशी अपेक्षा केंद्रीय आजच्या प्रधानमंत्र्यांच्या VC एक सूचना आलेली तर त्यामुळं IEC माध्यमातून म्हणजेच इन्फॉर्मेशन एज्युकेशन कम्युनिकेशनच्या माध्यमातून लोकांना या बाबतीत जनजागृती करणं वॅक्सिनेशनच्या कार्यक्रमाची असेल किंवा कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरच्या कार्यक्रम संदर्भातला विचार असेल दोन्ही बाबतीत आम्ही IEC सुद्धा येणाऱ्या काळात अधिक त्या ठिकाणी भर देणार आहोत. त्यामुळे या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीनं काही चांगली चर्चा त्या ठिकाणी घेतो आहोत. वॅक्सिनेशनच्या हद्दीपर्यंत ज्या जिल्ह्यामध्ये पॉझिटिव्हिटी रेट जास्त आहे त्या जिल्ह्यामध्ये वॅक्सिनेशनचा रेटसुद्धा वाढवण्याच्या संदर्भात ज्या सूचना आलेल्या आहेत त्याच्या सुद्धा अंमलबजावणी करण्याच्या संदर्भाने आरोग्य विभाग निश्चित प्रकारे कार्यवाही करेल. प्रकाश जावडेकरांनी जो आक्षेप घेतलाय की लस मुबलक प्रमाणात राज्याला देण्यात आलेल्या आहेत मात्र राज्य
त्या लस त्या प्रमाणात देत नाही आणि लस पडू नये. 56% लोकांना महाराष्ट्रात लसीकरण. माननीय आमदार प्रकाश जावडेकरांच्या प्रती पूर्ण आदर व्यक्त करत मी माननीय हर्षवर्धनजींना हाच विचार काल सांगितला, राजेश भूषणजींना सांगितला की आम्ही 3 लाखाच्या दरानी दररोज वॅक्सिनेशन करत आहोत, त्यामुळे आमच्याजवळ असलेली 30 लाखाची जी उपलब्धता आहे ती 10 दिवसासाठीच आहे. आम्ही कुठलंही असा आक्षेप घेत नाही आहेत की आम्हाला लसीकरणाचा पुरवठा कमी आहे किंवा जाणीवपूर्वक महाराष्ट्राला दिला जात नाही, असं कुठलाही आक्षेप नाही. आम्ही गती वाढवली आहे, आम्हाला त्या गतीप्रमाणे उपलब्ध करून द्या एवढी रास्त आणि अत्यंत योग्य मागणी मला वाटतं आपण करत आहोत. त्याबद्दल कुणाचाही आमचा हेतू आरोप नाही किंवा कुणाबद्दलही आम्हाला आक्षेप घ्यायचं काही कारण नाही. मी एवढंच म्हटलेलो आहे की आम्ही गती वाढवलेली आहे, त्यामुळं आम्हाला 2 गोष्टी द्या. 1, 20 लाख आम्हाला लागतीलच दर आठवड्याला, आणि दुसरं यासाठी लागणाऱ्या सेंटर्स आम्हाला एक्सपांड करायचे आहेत. त्यामुळे अनेक मोठे मोठे हॉस्पिटल्स आहेत, 500 बेडचे 600 बेडचे प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत, ते म्हणतात की आम्हाला द्या, परंतु आपण त्यांना देऊ शकलो नाही कारण सगळ्या परवानग्या ह्या केंद्र शासन देतं. आम्ही त्या सगळ्या परवानग्या तिकडे मागितलेल्या आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्या परवानग्या त्यांनी द्याव्यात. ज्या त्यांनी परवानग्या दिल्यात त्या ठिकाणी काही डायलिसिस सेंटर्सला दिल्यात किंवा त्या ठिकाणी आपल्याला लसीकरण करताच येत नाही किंवा त्यांनी त्यांची इच्छा पण नाही अशा ठिकाणच्याही काही परवानग्या त्यांनी दिलेल्या आहेत. आता आम्ही ती संपूर्ण यादीच जी परवानगीची आहे, ज्या ठिकाणी काम होत नाही आहे, ज्या हॉस्पिटल्समध्ये इच्छुक नाही आहेत, ते हॉस्पिटल्सची नावं आम्ही त्यांना कळवणार आहोत आणि ते नावं कमी करून खाजगी हॉस्पिटल्सला जिथे अधिक मोठ्या पद्धतीनं लसीकरण होऊ शकेल त्यांचं आम्ही करून घेण्याच्या नावं मंजूर करून घेऊन एम्पॅनल करून घेऊन त्यांना आम्ही